साठे यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या सांस्कृतिक सभागृह सावणेर येथे विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमासह विद्यार्थ्यांना आणि समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. फक्त 1.5 दिवस शाळेत जाऊन 13 लोकनाट्य, 3 नाटके, 13 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, 1 शाहिरी पुस्तक, 15 पोवाडे, 1 प्रवासवर्णन, 7 चित्रपट एवढे साहित्य निर्माण करणारे तसेच छत्रपती शिवरायांचे विचार रशियापर्यंत पोहोचवणारे विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रांवर सामाजिक कार्यकर्ते किरण वानखेडे यांनी प्रकाश टाकला. विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शेकडोच्या संख्येने समाज बांधव एकत्रित येऊन पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था उपस्थित पाहुण्यांकरता करण्यात आली. यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रेखा मोहाडे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पिसे, नगरसेविका इंदिरा झोडापे, नगरसेवक आशिष मानकर, पिंपळा किनखेडे येथील सरपंचा शिल्पा किरण वानखेडे, परसोडे येथील सरपंचा कविता सुनील लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य अंजना कांबळे यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत जयंती पार पाडली. संचालन पवन वाघमारे आणि प्रास्ताविक अभय पगारे तर आभार सुभाष साळवे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी सुनील बेळेकर, कडमेश्वर, नागपूर.